माझं सोलापूर न्यूज चॅनल। शेतकरी एकजुटीचा, शेती आमच्या हक्काची, या सरकारचं करायचं काय? जर सांगायचं म्हणजे जानेवारी नंतर हे पनौती सरकार राज्यामध्ये राहणार नाही। त्यापूर्वी जे सरकारचा एजंट आहे जिल्हाधिकारी, तो काल परवा आपल्या शेतकऱ्यांना भीती घालण्यासाठी नोटीस बजावू लागलाय की तुमची जमीन घेऊन ताबा घेऊ, तुझ्या बापाची आहे का जमीन, हे शेता तुला दाखवतो आम्ही। आता दांडके तयार ठेवा, हे कायद्यानं भेट नाही। नोटीस तुला म्हणजे काय, तुझ्या बापाचं आहे, हे कागद घेऊन आमच्या जमिनी घेतो का? हां, एक 5,000 लोन द्यायला 100 कागदावर सही घेतं सरकार, हां, आणि तू एक नोटीस घेऊन आमच्या जमिनी घेतो, तुमच्या बापाचा कायदा आहे का? कायदा आमच्या बापाचा आहे। आणि आता कांबळे साहेब म्हणण्यासारखे दोन कोटी मिळाल्याशिवाय 13 तारखेला नागपूर अधिवेशनात हे वादळ धडकणार आहे, आणि सगळ्यांनी एक दिवस काम सोडून तुम्हाला तुमच्या बायका पोरांचा आणि मुलाबाळांची शपथ आहे की 13 तारखेच्या अधिवेशनाला आपण जायचं। धन्यवाद। मी जास्त काही बोलत नाही, पण जास्त घाबरू नका, ते आपलं काही करू शकत नाही। आपल्या शेतातली एक मुठ्ठी माती पण ते घेऊ शकत नाही, एवढ्या 10,000 लोकांना ते गोळी घालू शकत नाही। त्यांचे दिवस भरलेले आहेत। दोन पालकमंत्री आले, तुमचं मागण्या मान्य करू आमदार येत आहे, तुमचं मागण्या मान्य करू, हे सगळं पसव सरकार आहे। तुम्हाला वर दिसू लागलंय काय चाललंय काय नाही, हे सगळ्या घोगस सरकार आहे आणि हे जाणार आहे। याच्या आधी यांना आपण धडा शिकू, एवढं या ठिकाणी मी अधिवेशन देतो। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।